केसमध्ये तडजोड घडवून केस लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकील सोमनाथ काकोसो माळी यांना पंचवीस हजार रुपये लाच मागणी करून वीस हजार लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले सांगली लाचलुचपत पथकाने ही कारवाई केली आहे तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या केसमध्ये तडजोड घडवून केस, केस लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकील सोमनाथ काकोसोमाळी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये सरकारी वकील सोमनाथ काकोसोमाळी यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या केसमध्ये तडजोड घडवून केस लवकर निकाली काढण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंतर्गत वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर लागलीच विजयनगर येथील सांगली न्यायालयाच्या बाहेर सापळा लावला असता सरकारी वकील सोमनाथ माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून वीस हजार रुपये लाच रक्कम सांगली न्यायालयाच्या बाहेर विजयनगर जाणाऱ्या रोडवर पंचासमक्ष स्वीकारून मोटरसायकलवरून निघून जात असताना त्यांना श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेज नवीनाथ नगर सांगली येथे रंगे हात पकडण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई सांगली लाचलुचपत पथकाने पार पाडली आहे